टर्न करायचं. यस गोविंद जे आहेत कॅमेरा ऑपरेटरच्या भूमिकेत. मनपूर्वक अभिनंदन आदर्श इलेवन दानिल टफ अँड हार्ड लक टीम धडाकेबाज वडवली. चला ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊया. चार षटकांचा सामना, सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या समोर असेल ती म्हणजेच एस एस सोनरपाडा आणि त्यांच्या सॅक्शन मध्ये असेल टीम मालीनगर. एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला येते. सलामीची जोडी मैदानाकडे. राजू राठोड जो स्ट्राइकिंग गेनला आणि नॉन स्ट्राइकिंग गेनला त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतो जितू चव्हाण. ही ओपनिंग प्लेअर या मॅच कडे मार्गक्रमण करते. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आता या द्वितीय फेरीच्या लढतीसाठी अगदी सज्ज झालेत. चार ओव्हरचा सामना आहे. प्रशांत माली जॅक बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स इन कडून डावासाहेब पहिलं षटक टाकण्याकरता तयार होत असताना पापोप्लेचं षटक. दोन फिल्डर तटीया सर्कलच्या बाहेर डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियाज अगदी सीमांचं रक्षण करत असताना आपण पाहू शकाल आणि अशा स्थितीला मात्र जॅक वरती कॅप्टन दाखवलेला विश्वास. सामना सुरू होतो. गेम इज ऑन. स्ट्राइकिंग गेनला राजू. पहिला बॉल लोव फुलटा स्विंग करण्याचा प्रयत्न फसला. खूप अगोदर चूक रिॲक्ट केला राजून. बॉल मध्ये गती प्रचंड होती. खऱ्या तर फुलटॉस बॉल म्हटला की फलंदाजाला संधी असते, मुभा असते, परंतु त्या संधीचं सोनं आता पहिल्या बॉलवरती करण्यामध्ये अक्षक्षम राहिला, अपयशी राहिला. तर म्हणजेच बॅट्समन राजू राठोड डॉट बॉलनं स्पिनला सुरुवात करत असताना प्रशांत माळी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील जबरदस्त बाउन्स. गुडलीत वरून टेक ऑफ घेत असताना बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी फ्रॉम प्रशांत माली. गोलंदाजाकडे ज्या पद्धतीनं क्षमता आहे त्याच पद्धतीचं पॉटेन्शियल, त्याच पद्धतीचं स्किल लेवल आपल्याला फलंदाजाकडे देखील पाहायला मिळते. परंतु हे बॅटल चांगलं रंगेल. लगातारचा दुसरा डॉट बॉल प्रशांत माळीच्या स्पिल मधून. यावेळेला देखील सुंदर इन स्विंगर अगदी इनकटर टप्पा पडल्यानंतर झपकर बॉल हरकत करताना पाहायला मिळाला. स्विंग होती या बॉलमध्ये आणि आतल्या दिशेनं झपकन वळत असताना हा बॉल मात्र विकेट किपर प्रमोद माळी यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. येताना पाहायला मिळेल हा लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्या सुरू आहे ती म्हणजेच प्रशांत माळीची. शॉर्ट ऑफ गुडली फक्त बाउन्सचा वापर केला, दिशा दिली, स्लॅश केला चेंडू, डीपी थर्डमॅन सीमारेषा ओलांडली, चौकार. फलकाचा श्री गणेशा आता चौथ्या चेंडूवरती मात्र होत असताना तो बॅटिंग करणाऱ्या एस एस सोनरपाडा क्रिकेट संघाचा. राजू राठोड यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला या चार धावा. चार धाव्यासोबत टीमचं अकाउंट, त्याचबरोबर हे खातं आता इथे खुलं होत असताना चार धावा दा फलकावरती चौथ्या चेंडूवरती मात्र डावाचा झालेला श्री गणेशा हा शुभारंभ. फलकाला गती देत असताना येस मॅच बॉल येतोय. अंपायर हर्षित शिंगे सर मॅच बॉलनं सामना पण कंटिन्यू करायचा. फलकावरती चार धावा, स्टील टू टू गो. स्वीप करण्याचा प्रयत्न तो ऑन साइडला अगदी पुढे टाकलेला बॉल. थोडीशी गती धीमी केली या बॉलवरती. स्ट्राइकिंग गेनवरती प्रयत्न फसला तो म्हणजेच राजू राठोडचा. येताना पाहायला मिळेल आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत पाच बॉल या षटकामध्ये टाकून झालेत प्रशांत मालीचे, ज्यामध्ये त्याने टाकले चार डॉट बॉल आणि त्याचबरोबर एक चौकार त्याच्या अगेन्स्ट लगावलाय तो म्हणजे स्ट्राइकिंग गेनला राजू राठोडनं. पाच बॉलच्या अंती टीमची टोटल चार, स्टील वन टू गो. या वेळेला देखील आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न फसला.
यशस्वी षटकाचे सांगता स्वप्नवत कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अधिकची गती आणि त्याचबरोबर वेगामध्ये मिश्रणयुक्त गोलंदाजी बेशकिमती स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रशांत मालीचा. हे षटक समाप्त झालं पहिलं, ज्यामध्ये येताना पाहायला मिळाला धावा चार. चार धावा दाफलकावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. डावाचा मार्गस्थ होत असताना सध्याच्या घडीला एक षटक. दुसरं प्रमोद माळी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. स्क्रीन इन कडून सध्याच्या घडीला डावाचं षटक, दुसरं मार्गस्थ होत असताना प्रमोद माळीचं. स्ट्रायकिंग गेनला सामोरं जातील लेफ्ट हँडर बॅट्समन जितू चव्हाण. चांगलं रंगेल हे बॅटल, दोन दिग्गज खेळाडूंच्या दरम्यान ही लढत. हा महत्त्वाचा निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळेल. चार धाबा दाफलकावरती इकॉनॉमिकल बॉलिंग इन व्हेरी फर्स्ट ओव्हर फ्रॉम प्रशांत माळी. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम स्क्रीन एंड. बॉलर गेटिंग रेडी प्रमोद माळी. पहिला बॉल शफल झाले, ऑन साइडला स्वीप केला, क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते आणि अशा स्थितीला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होतो. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जितू चव्हाणच्या बॅटमधून हा ब्लास्ट षटकार. आवर 10 रन ऑन बोर्ड. दहा धावा दाफलकावरती. पहिल्या बॉलवरती प्रमोद माळीच्या विरुद्ध केलेला या आक्रमण हा प्रति हल्ला, तो म्हणजे जितू चव्हाणनं षटकार त्यानं ठोकला. ऑन साइडला या वेळेला उकळण्याचा प्रयत्न, मिसॅमिंग स्ट्रोक संधी होती परंतु क्षेत्रचकाला अचूक अनुमानात लावता आला नाही आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बॉल सोर दिरोप येतो तो चौकार. या चार धाबेसोबत दावफलक पोहोचतोय ते पुढे 14 14 ऑन बोर्ड. काळे क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळाला, अगदी निर्जन स्थली, नो मॅन्स लँड देअर आणि अशा स्थितीला मात्र मिसॅमिंग स्ट्रोक वरती चार धावा वसूल करतोय, तो म्हणजेच आघाडीचा फलंदाज लेफ्ट हँडर बॅट्समन बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण. चार धाबेसोबत इंडिव्हिज्युअल त्याचं दोन बॉलमध्ये कॉन्ट्रीब्युशन, षटकार चौकारांशी 10 धाबेचं, तर हे सांघिक दाफलक आता मात्र पोहोचतंय ते पुढे 14. या बलेला हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला, मेडिकेटला फिल्डर आहेत उपस्थित, आधी आहेत. थोडेसे फंबल जरूर झाले, बॅकअप करून स्वतःला साबरलं स्टेज केलं, तत्पूर्वी सिंगल रन मिळताना दिसेल या बॉलवरती. या सिंगल दावेसोबत हे दाव फलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल ते पुढे 15. येस, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जो का निर्णय आहे तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. बॅट्समन्सला विनंती असेल आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं आहे. 15 धावा दाफलकावरती. इट्स अ नो बॉल. यस, फील्ड रिस्ट्रिक्शनचे जे नियम आहेत त्या नियमांना अनुसरून दोन्ही पंचांचे जे शेलके आपण जा मैदानात. येस, दोन्ही पंचांना विनंती आहे आपण सल्ला मसलत करा आणि एक्झॅक्टली त्यानंतर हा निर्णय पोचवा. बॅट्समनच्या पाठीमागे तीन फिल्डर तैनात केले का त्यासाठी आता ही विचार नाही, एक्झॅक्टली पाहावं लागेल कॅमेऱ्यामध्ये तो मुवमेंट कॅच झालाय का, त्यानंतरच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.
यस, तो मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेला नाही आहे, कारण ऑलरेडी ज्या वेळेला बॉलर बॉल रिलीज करत होता दोन्ही कॅमेऱ्यांचं फोकसिंग बॉलर आणि बॅट्समन वरती होतं। तर पंचांना निर्णय असेल, विनंती असेल, आपला जो काय निर्णय आहे तो व्यवस्थापन समितीपर्यंत पोहोचवायचा आणि तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावाच लागेल। यस, इट्स अ नो बॉल। बॅट्समनच्या पाठीमागे तुम्ही तीन फिल्डर तैनात करू शकत नाहीये, इट्स फायनल क्रॉल फ्रॉम अंपायर मालीनगर टीम, हा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल। पंचांचा तर सॉफ्ट सिग्नल आला, चला निर्णय कळवायचा आहे पंच। दोन्ही टीमला अंतिम निर्णय मान्य करावा लागेल, एस एस सोनारपाडा त्याचबरोबर मालीनगर। खऱ्या अर्थानं कॅमेऱ्यामध्ये तो मोमेंट कव्हर झाला नाहीये, कारण एक कॅमेरा फोकस बॅट्समन वरती तर दुसरा कॅमेरा कव्हरेज करत होता बॉलरला। अशा स्थितीला दोन्ही पंचांना विनंती असेल, कृपया आपला निर्णय आमच्यापर्यंत आता पोहोचवा। चला लवकरात लवकर योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा। हर्षद डोंगे सर त्याचबरोबर जयेश शेळके सर दोन्ही पंचांना रिक्वेस्ट आहे। चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका, दाफलकावरती एकूण 15 धावा अंकित होत आहेत। दोन्ही पंचांना विनंती आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा आणि दोन्ही टीमने व्यवस्थापन समितीला सहकार्य करणं गरजेचं असेल। दोन्ही टीमला ऑनफील्ड अंपायर आणि स्क्वेअर लेग अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल, अदरवाईज तो संघ मालीनगर असो अथवा तो संघ असो एस एस सोनारपाडा। चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका, दोन्ही पंचांना विनंती आहे आपला योग्य तो उत्तम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण। चला सोनारपाडा संघ त्याचबरोबर मालीनगर संघ दोन्ही टीमने सहकार्य करायचं, अंतिम निर्णय कळवा पंच। इट्स नॉट अ नो बॉल। सो फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर, हा बॉल नो नाहीये। कॅमेऱ्यामध्ये मुवमेंट काही झाले नाहीये राजू, एक कॅमेरा फोकसिंग करत होता बॅट्समनला आणि त्याचबरोबर एक कॅमेरा फोकसिंग करत होता बॉलरला। चला 15 धावा दाफलकावरती, दोन्ही टीमला निर्णय मान्य करावा लागेल। पंधरा धावा दाफलकावरती, षटक दुसरं मार्गस्थ आहे। प्रमोद माळीचं तीन बॉल मध्ये आतापर्यंत 11 रन त्याने खर्च केल्यात। या वेळेला ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, सॉफ्ट रनना ड्राइव्ह करत असताना राजू झाले मिस्टेक डीप मध्ये मिडविकेटच्या फिल्डर कडून, परंतु तत्पूर्वी एक रन आता मिळताना दिसेल बॅटिंग करणारे एस एस सोनापाडा टीमच्या खात्यात। सिंगल धावे सोबत हे धावफलक आता पोहोचलंय, ते पुढे 16 वर 16 ऑन बोर्ड। स्टील 2-2 गो, स्ट्राइकिंग गेला लेफ्ट हँडर बॅट्समन जितू चव्हाण। अंकित होत असताना धावा 16 फलकावरती, 4 बॉल आतापर्यंत टाकलेत प्रमोद मालीनं, त्यांना खर्च केलेले आहेत धावा 12। या वेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, फिल्डर उपस्थित आहेत मेंडू गेटला, सुहास त्या ठिकाणी उचलून फेक होईल,
तत्पूर्वी एक धाव स्वस्तीने मिळताना दिसेल जेतू चव्हाणच्या सोबत बॅटिंग करणारे असते सोनारपाडा टीमला आणि हे धाव फलक आता पोहोचेल या सिंगल रन नंतर 17 वर. स्टील 1-2 गो. अंतिम बॉल शिल्लक असताना आतापर्यंत 13 धावा 5 बॉल मध्ये खर्च केला त्या म्हणजेच प्रमोद मालिकने पहिलं षटक इकॉनॉमिकल स्वस्त आपल्याला पाहायला मिळालं कमी खर्च पाहायला मिळालं ते प्रमोद माळीचं प्रशांत माळीचं ज्यामध्ये 4 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा. अखेरचा बॉल टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद स्ट्रॅकिंग गेला राजू राठोड या वेळेला अंपायरचा सिग्नल येतो व्हाइट बॉल एक्स्ट्राचे एक धाव आणि हे धाव फलकात एक्स्ट्रा सोबत पोहोचेल पुढे 18 वर. 18 रन ऑन बोर्ड. या वेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन नॅचरल लेग ब्रेक डॉट बॉलनं षटक समाप्त होतोय दुसरा आणि 2 षटकांच्या अंती मात्र धाव फलक पोहोचलाय एस एस सोनारपाडा क्रिकेट संघाचं ते 9.00 धाव्याच्या धावगतीनं 18 या आकड्यावरती. परेश पाटील त्वरित संपर्क साधायचा सेकंड राऊंडचा दुसरा सामना असेल आदर्श इलेव्हन धानोली आणि त्यांच्या अगेन साई स्पोर्ट्स सरलगाव अपर्यावर कारणास्तव जैनमान बेलपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाही त्या कारणास्तव साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाला सरल दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात आलाय. विनंती असेल साई स्पोर्ट्स सरलगाव टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर आदर्श इलेव्हन धानोली टीम कॅप्टन दोन्ही संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान आमच्या टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. अठरा धावा दाफलकावरती गडी आतापर्यंत गमावलेत ते म्हणजेच या इनिंग मध्ये सध्याच्या गडीला तरी नाहीयेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये शाबूत आहेत आणि अशा स्थितीला श्याम माळीचं हे डावाचं षटक तिसरं स्ट्राकिंग गेनला जेतू टाकेंगे लजितू. पहिला बॉल ऑफ ब्रेक बट अंपायर सिग्नल इट्स अ वाइड पंचांचा एक्स्ट्रा रनचा सिग्नल आणि एक्स्ट्रा रन सोबत आता हे धाव फलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल ते पुढे 19 वर. 19 झाला धाव फलकावरती मार्गस्थ असताना षटक हे डावाचं दुसरं तिसरं ते म्हणजे श्याम माळीचं. या वेळेला स्विंगिंग यॉर्कर बट एलबीडब्ल्यू विकेट स्पर्धेमध्ये ग्राह्य नाही अधिकचा उत्साह होता गोलंदाजाकडे का नसावा कारण ज्या पद्धतीनं जितू सारख्या फलंदाजाला या यॉर्कर बॉलवरती मात्र त्यानं शांत ठेवले कमबॅक डिलिव्हरी फ्रॉम श्याम माळी येताना पाहायला मिळेल तो डॉट बॉल. एकोणावीस धावा दाब फलकावरती 19 ऑन बोर्ड विदाउट लॉस षटक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला डावाचं तिसरं श्याम माळी यांचं कॉमेंट्री बॉक्स इन कडून स्ट्राकिंग गेनला बाहुबली अप मुरबाड जितू चव्हाण या वेळेला ऑन साइडला खोदून काढला बॉल फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये मिडकिटला झाले मिस्टेक प्रयत्न होईल आता दुसऱ्या रनचा प्रेशर फिल्डर वरती आणि अशा सिच्युएशनला मात्र 2 धावा वेगानं कम्प्लीट व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो 2 धावा सहजतेनं मिळतात या 2 धाव्यासोबत धाव फलक पोहोचताय ते 21-21 या आकड्यावर. साई स्पोर्ट सरलगाव कर्णधार पर्यंत आमचा आवाज जर पोहोचत असेल तर विनंती आहे आपण पोहोचा यस. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय परंतु बॉलला डिस्टन्स गाठलं नाही मिस्टेक झाले फिल्डर कडून आणि अशा क्षणाला मात्र त्या ठिकाणी जेल टिपला गेलाय का प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाज आहे बाद जितू चव्हाण बॅक टू द पवेलियन ना मोठा धक्का मोठा आदरा एस एस सोनापाडा टीमला पहिला गडी बाद होत असताना.
टिपला तो अविनाश ने यस स्प्रे अपने कड़े अवेलेबल है अविनाश अधिक ची दुखापत असेल तर यस त्याचा यूज तो करू शकतो। न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचतो लिटिल मास्टर ऑफ मुरबाड विलास वारगडे 50 किम म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं। दावफलक 21 वर बाद होत असताना हा पहिला गडी स्ट्राइकिंग इनला आता राजू राठोड श्याम मालीसाठी ही पहिली सफलता हे पहिलं सुयश। हेलिकॉप्टरची प्रतीक्षा नक्कीच आहे राजू राठोड यांच्या वतीने प्रेक्षक वर्गाला। बरतो लँड व्हायला बा बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉल वरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत मिडिकेटला उचलून फेक होईल आदि गोरे कॅप्टन कम सेट टू द ऍक्ट नाऊ। बॉलला कव्हर करून फेक केले जाईल आणखीन एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या एस एस सोनापाडा टीमला आणि सिंगल धावेसोबत हे धावफलक आता पोहोचेल ते 22-22 वर स्टील 2-2 गो शिल्लक असताना खेळ 2 बॉलचा। बावीस धाबा धाव फलकावर स्ट्राइकिंग इनला विलास या वेळेला बोलर्स बॅक ड्राइव स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दमदार क्षेत्ररक्षण श्याम मालीचं दमखम आता श्याम मालीने दाखवलाय का षटक आतापर्यंत त्याचं राहिलंय। एक्स्ट्राची एक रन 5 बॉल टाकून झाले तब्बल 4 धावा खर्च करत असताना जितू चव्हाण सारखा एक मोठा फलंदाज मात्र त्यानं बाद केला। 22 सध्या 1 लॉस स्टील 1-2 गो। या वेळेला बॅटची कडा होती का विकेट किपर तर थोडासा नाकुश आहे नाराज आहे स्वतःवरती येस बॅटची इनर एज होती परंतु कॅच ड्रॉप झाली अंतिम बॉल वरती डॉट बॉल ची मोहर आणि हे यशस्वी षटक आता या डाबाच श्याम माळी यांचं येते संपुष्टात ज्यामध्ये फक्त येताना पाहायला मिळाला धावा 4-3 ओव्हरची अंतिम माफक आणि त्याचबरोबर थोडीशी स्वस्त सरासरी एस एस सोनापाडा टीमची 7.33 धाबाची धावगती धावफलकावरती अंकित होत असताना एकंदरीत धावा 22 22 बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स लॉस ऑफ 1 विकेट। चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत आपण नाणेफेकीचा कौल करूयात साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या केस आदर्श इलेव्हन दानवली 4 ओव्हरची मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना अशोकजी खुणे यांच्या शुभ असे आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करूयात। नाणेफेकीचा कौल होत असताना आदर्श दानेली वर्सेस साई स्पोर्ट्स सरलगाव छापासा कौल आहे वामनजी बोर यांचा आणि फायनली आहे हा यस कॉइन पायाला ब्रश होतोय रिकॉल केला जाईल। नाणेफेकीचा कौल जिंकला आदर्श इलेव्हन दानेवली टीमनं बॉलिंग फर्स्ट बॅटिंग करायचे साई स्पोर्ट्स सरलगावला दोन्ही टीमनं रेडी राहा नेक्स्ट मॅच करता। चौथं षटक अविनाश येतात बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट हँडर आहेत दोन्ही बॉलला वळवण्यामध्ये वाकबगार आहेत दोन्ही साईडनं बॉलला टर्न करण्यामध्ये मारत असेल या गोलंदाजाला तो गोलंदाज आता अंतिम षटकामध्ये परंतु समोर मोठं आव्हान राजू राठोड आणि नॉन स्ट्राइकिंग गेनला विलास वारगडेचं 22 धावा धावफलकावर पहिला बॉल स्विंग अँड मिस बाउन्स प्रचंड गती आणि त्याचबरोबर दमदार टप्पा आणि तितकी जबरदस्त उचली तीनही गोष्टींचा सुरेख त्रिवेणी संगम आपल्याला बॉलवरती पाहायला मिळाला। अगदी पुढ्यात टाकलेला बॉल फ्लॅटेड डिलिव्हरी आणि या बॉलवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला तो म्हणजे स्ट्राइकिंग गेअरमध्ये बॅट्समन राजू राठोडचा। या डावामध्ये थोडंसं राजूने नाकुश केलंय नाराज केलंय आतापर्यंत तब्बल 10 बॉलचा त्यानं सामना केला 6 रनचं कॉन्ट्रीब्युशन आणि हा 7वा डॉट बॉल त्याच्या इनिंग मधून स्पीच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील यश त्याला येत नाहीये पाण्याच्या बाहेर जसा मासा तडफडावा तसा धाबेसाठी आता मैदानामध्ये तडफडताना आपल्याला पाहायला मिळतो राजू राठोड परंतु बॅटाने बॉलमध्ये संपर्क होणं थोडस मुश्किलीचं बनलंय जिकरीचं बनलंय। लागोपाठचा दुसरा डॉट बॉल धाबा फलकावरती पाहायला मिळतात 22 शफल झाले या वेळेला स्वीप केला
फिल्डर आहेत उपस्थित, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा घेतला आणि बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउंस ओवर दी रोप, येतो तो चौकार. फलक पोहोचेल त्या 26 26 आकड्यावर लगातारच्या दोन डॉट बॉल नंतर मात्र येणार आहे या धावात चार. अशा स्थितीला अशा सिच्युएशनला हा चौकार मात्र फलकावरती नवसिंजीनीचं काम जरूर करेल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम करता, एस एस सोनार पाड्या संघाकरता. ऑन साइड लावलेला दिशा दिले, शॉर्ट फॅलिंगला फिल्डर आहेत उपस्थित, प्रयत्न होता डायरेक्ट हिटचा, वेद तर त्याला घेता आला नाही एसट्यांचा, परंतु तत्पूर्वी सिंगल रन मिळताना दिसेल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम एस एस सोनारपाडा संघाच्या खात्यात. आणि हे धावफलक आता पोहोचेल या सिंगल सोबत 27-27 वर. दोन बॉलचा खेळला दोन्ही शिल्लक आहे, स्टील 2-2 गो. स्ट्रायकिंग गेला विलास वारगडे. या इनिंग मध्ये धावा मात्र वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळालेले नाहीयेत, परंतु दोन बॉल वरती कमाल करेल का विलास. या बलेला खोदून काढलाय बॉल ऑन साइड डीप मध्ये मिडिकेटच्या दरम्यान, प्रशांत माळी उपस्थित आहेत, उचलून फेक होईल, तत्पूर्वी मिळताना दिसेल ती फक्त एकच धाव. काय गोलंदाजी राहिली आहे प्रमोद माळीचं, 14 धाव्याचं षटक जर वगळलं तर प्रशांत माळीने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, श्याम माळीचं 4 धाव्याचं षटक, 1 विकेट त्याला, आणि या षटकामध्ये 5 बॉल मध्ये आतापर्यंत अविनाशने देखील 7 रन खर्च केल्यात, 28 धावा दाव फलकावर. अंतिम बॉल या वेळेला पाहावं लागेल अंपायर सिग्नल, लेगस्टिक मिस आहे की नाही, प्रयत्न दुसऱ्या रनचा आणि अशा स्थितीला फलंदाज होतोय बाद, येस इनिंग इज ओव्हर. मिलिलाने लेगस्टिक वरून बॉल ट्रॅव्हल होतोय, एकदा वाट होईल एस एस सोनारपाडा टीमच्या खात्यात, आणि त्याचबरोबर संपुष्टात येईल सत्र हे पहिलं 4 षटकांचं, ज्यामध्ये तब्बल आता 2 विकेट गमावल्यानंतर बनवल्या गेल्या एस एस सोनारपाडा टीमकडून. धावा 29-29 आणि 30 रनचं लक्ष टार्गेट आव्हान आता या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय, ते म्हणजेच माळीनगर या संघासमोर. 4 षटकांच्या पाठीमागे 7.50 धाव्याची धावगती मेंटेन करायची, ते म्हणजेच माळीनगर या टीमला. खेळाचं दुसरं सत्र ऐकूयात सुनीलजी शेलके सर यांचा आवाज, धन्यवाद. धन्यवाद दीपक, चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खऱ्या अर्थाने पहिलं सत्र संपलंय आणि आपण पाहिलं तर धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 29-30 धावांचं माफक आव्हान निर्धारित 4 षटकांमध्ये इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे माळीपाडा संघाच्या समोर. खऱ्या अर्थाने हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच
दोन संघांच्या मध्ये चांगले राहील, कारण पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सोनारपाडा संघ फलंदाजीसाठी जाणला जातो ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, कारण गोलंदाजी तितक्या चांगल्या लेवलची झाली आहे. छोट्या माली यांच्या षटकार हॅट्रिक साठी चंद्रकांत बिराड यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लागू झाले. पैसे या संधीचा निश्चितच कशा पद्धतीने ते उपयोग करतील. 3 षटकार जर या इनिंग मध्ये लागले तर मला असं वाटतं बाबू खऱ्या अर्थाने हा सामना लगेचच माळीपाड्या संघाच्या बाजूने झुकू शकतो, कारण एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर त्या 30 धावा बनवायचे, त्यातील 3 चेंडूंवर जर 18 गेल्या तर नंतर राहील काय. गोलंदाज तयार जीतू, पहिला चेंडू स्विच इट अटेम्प्ट आहे कैलास, याचे प्रयत्न तर राहिले एका बाजूला, चेंडूने केलं त्याला खल्लास, हा चौकार. दत्ता पेमारे आपणास विनंती आहे, आपले निश्चितच जवळचे मित्र दीपक सर आपली वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार, इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा मैदानाच्या आतमध्ये, सूर्य कुमार यादवची याद निश्चितच देत असताना चौकार. धन्यवाद जीतू तयार. धावपळीचा संपर्क आला नाही, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आलेला आपण पाहिला. या षटकामध्ये सुद्धा एकतर चौकार आलाय, एकतर निर्धाव चेंडू आलाय, 2 चेंडू निर्धाव 3 चेंडू चौकार. इथेही पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. अशा पद्धतीची लेन ज्यावेळेस इथे मात्र पुढ्यात ठेवली जाते आपल्या, त्यावेळेस कधी कधी ऍडजस्टमेंट करून फटके खेळावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये ते 2 प्रयत्न असे अयशस्वी ठरले प्रमोद याचे, आणि खऱ्या अर्थाने धावपलक 13 वर असताना हे पहिले षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलं. 29 धावांची गरज असताना यानंतर 17 धावांची गरज प्रमोद साठी यावीस. हा फटका अप्रतिम आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा ओलांडत असताना, 1 बाउन्स ओवर दी रोप चौकार. मध्ये थोडं लक्ष असू द्या, 23 धावा धावपलकर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला, यावेळेस फटका दमदार, हा षटकार. 1 धाव फक्त आणि फक्त गरजेची असेल. मला असं वाटतं माझे साथी स्कोरर आकाश खुणे यांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली होती, प्रेडिक्शन दिलं होतं या षटकामध्ये हा सामना संपेल, आणि त्याचं प्रेडिक्शन खऱ्या अर्थाने ते मात्र सत्यामध्ये उतरवत आहे असं म्हणायला हरकत नाही. नौका जरी क्रिकेटमध्ये असेल तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने त्याच्याकडे क्रिकेटची जाण आहे. छोट्या माली याला निश्चितच 200 रुपयांचं कॅश प्राइज आलं चंद्रकांत बिराणे यांच्याकडून, आणि यावेळेस पुन्हा एकदा एज अँड गॉन फॉर 4 रन्स, आणि हा सामना इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये संपलाय. हा सामना जिंकला खऱ्या अर्थाने इथे मात्र
माई नगर संघाने आणि हा सामना खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हा सुद्धा एक फार मोठा विक्रम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो, कारण सर्वच धावा इथे मात्र